धिक्कार असो संकट उभारलेलं असताना या केंद्र सरकारने शेतकऱ्याविरुद्ध कायदा केला, लाखो शेतकरी रस्त्यावर उतरले, तर देखील त्याचा दखल न घेता तो कायदा तसाच त्यांनी ठेवलेला आहे। त्यानंतर आता या अन्नदात्याला रस्त्यावर आणण्याचं काम या केंद्र सरकारने केलेलं आहे। नुकतीच खताची दरवाढ केली, या खताच्या दरवाढीने शेतकऱ्याचं कंबर मोडलेलं आहे। अशा या अन्नदात्याला अडचणीत टाकणाऱ्या या केंद्र सरकारचा आम्ही राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या वतीनं जाहीर निषेध करतो। आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार आज राज्यभर केंद्र सरकारच्या विरुद्ध निदर्शने आणि आंदोलन होत आहेत। त्याच अनुषंगाने सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पालकमंत्री दत्तमा भरणे, सुरेश बुले, भारती जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज हे इथे केंद्र सरकारच्या निषेधाचं आंदोलन होत आहे। आदरणीय सुप्रिया तैसुळे, आदरणीय आमच्या प्रदेशाध्यक्ष आगम करते, आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार आज आम्ही सोलापूर शहरामध्ये पूनम गेटजवळ मोठं आंदोलन छेडलेलं आहे। याचं एवढंच कारण आहे की या आपल्या भारत देशामध्ये नव्हे तर पूर्ण जगामध्ये कोरोना महामारीचं जे चाललेलं आहे त्या ठिकाणी आपल्या भारतामध्ये व्हेंटिलेटर विना, बेड विना, ऑक्सिजन विना लोक मरत आहेत आणि मोदी सरकार मात्र फक्त गोरगरीब लोकांच्या पोटावर पाय देण्याचं काम करत आहे। परवाच त्यांनी गॅस सिलेंडरचे दर वाढवले आणि आत्ता नुकतेच परवा त्यांनी शेतकऱ्यांना जे आवश्यक आहे ते खत दर वाढमध्ये त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ केलेली आहे, त्याचा दर वाढवलेला आहे। तर हेच कारण आम्ही हे करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सोलापूर शहरामध्ये पूनम गेट इथे आंदोलन केलेलं आहे आणि मोदी सरकारचा खत दर वाढ केल्यामुळे आम्ही मोदी सरकारचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो।